मालमत्ता कराबाबत मनपाचा कायदा श्रेष्ठ असताना पोलीस अधिकाऱ्यांच्या सहकार्याची गरज काय असा मुद्दा उपस्थित करत सत्ताधारकांनी मनपा आयुक्तांना सरकारी दरबारात पाठवण्याचे संकेत दिले आहेत. महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश बकुरिया यांनी पोलिसांचे सहकार्य घेतल्याच्या मुद्द्यांवरून महानगरपालिकेत सदस्य तसेच आयुक्तांमध्ये मोठी खडाजंगी सुरू आहे. या खडाजंगीनंतर मनपा आयुक्तांनी जनतेची माफी मागावी अशीही आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी शिवसेना भाजप युतीने मागणी केली. शहरातील काही व्यापाऱ्यांनी मनपाचे 290 कोटी रुपये मालमत्ता कराचे थकविले आहे. मनपाचा कायदा श्रेष्ठ असताना पोलिसांचे सहकार्याची आवश्यकता काय असा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांनी मनपा आयुक्तांना सरकारी दरबारात पाठवण्याचे सांगत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केले जात आहेत. आयुक्त आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या या शितयुद्धात एकमेकांना जेरीस आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र सध्या महानगरपालिकेत दिसून येत आहे. त्यामुळे आता आयुक्तांविरोधात सत्ताधारी अशी चर्चाही सध्या ऐकवयास मिळत असल्याने मालमत्ता कराबाबत न्यायप्रविष्ट तसेच इतर प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून संबंधित वार्ड अधिकाऱ्यांनी तोडगा काढून याबाबत सदरील प्रकरणे आयुक्तांसमोर सादर करावे असे निर्देश सत्ताधारकांकडून देण्यात आले आहेत.